राज्यातील ओबीसींच्या संदर्भात सर्वच पक्षांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे त्यामुळं आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधील साठ हजाराहून अधिक ओबीसी प्रतिनिधींचे हक्क धोक्यात आले आहेत भविष्यात ओबीसींच्या शिक्षणासह सर्वच घटकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे त्यासाठी राज्यातील सर्व जाती धर्मातील बहुजन ओबीसींना एकत्रित करून निर्णायक लढा उभारला जाणार आहे इम्पिरिकल डाटा संकलनासाठी केंद्र शासनानं नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला राज्य शासनानं तातडीनं जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात आणि जातनिहाय जनगणना तातडीनं करावी अशा मागण्या मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी आज कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मागासवर्गीय आयोगाकडून इम्पिरिकल डाटा संकलन केला जाणार आहे केंद्र सरकारनं त्यासाठी आयोग नेमलाय मात्र या आयोगाला बसायला राज्य सरकारनं जागा दिलेली नाही सेवा सुविधा दिलेल्या नाहीत त्यामुळं डाटा संकलनाचं काम खोळंबलंय परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध ठिकाणी प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यभरातील साठ हजाराहून अधिक ओबीसी प्रतिनिधींचं अस्तित्व धोक्यात आलंय असं अन्सारी म्हणाले राज्य शासनानं मागासवर्गीय आयोगाला आवश्यक सेवा सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात तसंच जात निहायत जनगणना झाल्याशिवाय त्यांची एकूण संख्या त्यांचे प्रश्न समजून घेणं अशक्य आहे त्यासाठी राज्य सरकारनं निहायत जनगणना तातडीनं सुरू करावी आणि तामिळनाडूच्या धर्तीवर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार वापरून राज्य सरकारनं मराठा आरक्षणासह इतर आवश्यक आरक्षणं मंजूर करावीत त्याबाबतचा अध्यादेश काढावा केंद्र सरकारनं याबाबतचा अधिकार नुकताच राज्यांना बहाल केलाय त्याचा महाविकास आघाडी सरकारनं वापर करून हा अध्यादेश काढावा अशी मागणी अन्सारी यांनी केली ओबीसींच्या जात जनगणनेबाबत सर्वच राजकीय पक्ष कमालीचे उदासीन आणि संवेदनशून्य असल्याचा आरोपही अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत केला राज्य आणि केंद्र शासनाला ओबीसींच्या मागण्यांबाबत जाग आणण्यासाठी सर्व जातीधर्मातील ओबीसींचा निर्णायक लढा उभा करणार असल्याचंही अन्सारी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर ओबीसी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष फाजल अन्सारी जिल्हाध्यक्ष रफीक शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते